अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। कार्मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त। दिशेंदूरनी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी द्वारा संचलित पाचोरा तालुक्यातील डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालयाचा सन 2021-22 दहावीचा निकाल 92.44% लागला असून यामध्ये विशेष प्रावीण्यासह 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 61 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत। या शाळेतील कुमारी सोनवने साक्षी अनिल या विद्यार्थिनीने 93.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे। सोनवने गोपाळ समाधान या विद्यार्थ्याने 90.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे। कुमारी प्रतीक्षा किरण राजपूत हिने 90% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली आहे। भावेश राजेंद्र चौधरी हा विद्यार्थी 89.60% गुण मिळवून विद्यालयात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तर वेदांत सुधाकर पाटील हा विद्यार्थी 89.40% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे सचिव सतीशराव काशीत, सहसचिव दीपकराव गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वला सतीशराव काशीत, संस्थेचे वसतिगृह सचिव कैलास देशमुख, विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पटेल, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर परदेशी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, गावातील व परिसरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांनी केले आहे। नुकताच शासनाचा निकालासंदर्भात मेसेज आला 17/6/2022 ऑनलाईन 1 निकाल जाहीर होणार। आम्हा सर्वांना खूप आनंद झाला। शैक्षणिक वर्ष 2021-22 डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय दहाडा तालुका पाचोरा विद्यालयाचा निकाल 92.44% इतका लागला असून या 19 विद्यार्थ्यांमध्ये डिस्टिंक्शन्समध्ये 65 विद्यार्थी आले असून प्रथम श्रेणीत 61 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या सर्व विद्यार्थ्यांमध्ये दहाडा विद्यालयामध्ये कासरपुरा, मसाज, शहापुरा आणि लोहारा असे विद्यार्थी विद्यालयात असल्याने पहिल्या 5 देखील लोहारा, कासमपुरा आणि मसाज या 3 गावातल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या 5 क्रमांक मिळवला आहे। यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी साक्षी अनिल सोनवणे हिला 93.40% एवढे गुण मिळाले तर द्वितीय क्रमांक लोहारा येथीलच सोनवणे गोपाल समाधान यास 90.40% एवढे मार्क्स आहे। तिसऱ्या क्रमांकाने विद्यार्थिनीमध्ये कासमपुरा येथील कुमारी प्रतीक्षा किरण राजपूत हिला 90% एवढे मार्क्स मिळाले असून 4 क्रमांकाने लोहारा येथील भावेश राजेंद्र चौधरी या विद्यार्थ्याने 89.60% मार्क्स मिळवले असून 5 क्रमांकास मसाज या गावातील वेदांत सुधाकर पाटील या विद्यार्थ्याने 89.40% एवढे गुण मिळाले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक संस्थेचे शेंदोली शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड, शेंदोली संस्थेचे सचिव आदरणीय काशीजी साहेब, सहसचिव आदरणीय दीपकभाऊ गरुड, वसतिगृह सचिव आदरणीय कैलासभाऊ देशमुख, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वलाताई काशीत, लोहारा विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पटेल दादा, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस परदेशी सर, पर्यवेक्षिका सौरी शेळके मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व गावातील आणि परिसरातील नागरिकांनी केले आहे। या सगळ्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे, आनंद आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।